नमस्कार, डीएवी मॉयल पब्लिक स्कूल ऑनलाइन वर्गामध्ये तुम्हा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मुलांनो, आज आपण पाठ 6वा चुडीवाला या पाठाची पुनरावृत्ती करूया आणि स्वाध्याय लेखनही करूया. चुडीवाला हा पाठ अब्दुल नावाचा एक बांगड्या भरण्याचा व्यवसाय करणाऱ्या चुडीवाल्यावर आधारित आहे. अमरावतीच्या तपोवनात संक्रांतीला व ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला अब्दुल मियाँ चुडीवाला खास करून जात असे. सामाजिक बांधिलकीमधून तो तेथील कुष्ठरोगी स्त्रिया व मुलींना बांगड्या भरत असे. संवेदनशील वृत्तीच्या अब्दुल चुडीवाल्याचे हृदयस्पर्शी व्यक्तिचित्र या पाठामध्ये लेखिकेने रेखाटले आहे. तसेच तपोवनाची निर्मिती करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या व्रतस्थ व्यक्तिमत्वाचे दर्शनही घडविले आहे. संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरण्याचा दिवस तेजीत जात असे. कमाईसुद्धा छान होई, परंतु अब्दुल हा चुडीवाला न चुकता दरवर्षी संक्रांतीला तपोवनातील स्त्रियांना मुलींना बांगड्या भरायला जात असे. त्याला ही गोष्ट अत्यंत आवडत असे. तपोवनातील स्त्रियांचा बांगड्या भरल्यानंतरचा आनंद त्याला बहुमोल वाटे. त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने अब्दुलला विलक्षण समाधान वाटे. लहान लहान मुलींच्या गराडा त्याला आवडत असे. स्त्रियांना तो देवदूतासारखा वाटत असे. संक्रांतीचा दिवस त्याच्या चैतन्याचा व आनंदाचा दिवस असे. त्यामुळेच तो न चुकता संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनात जात असे. पण या गोष्टीसाठी त्याच्या पत्नीचा शन्नूचा विरोध होता. ती अब्दुलला नेहमी म्हणत असे की रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, कारण या गोष्टीच्या धंद्यावर परिणाम होईल असे तिला वाटत असे. आणि ती नेहमी अब्दुलला तपोवनात न जाण्याबद्दल किंवा नवीन धंदा घालण्याबद्दल सुचवीत असे. पण अब्दुल मात्र तिचे काही केल्या ऐकत नसे. अब्दुलचा तपोवनामध्ये निस्वार्थपणे बांगड्या भरणारा म्हणून दाजीसाहेबांनी त्याचा सत्कार केला. अब्दुलला खूप भारावून आले. त्याला खास निमंत्रण देऊन अब्दुलचा उचित सत्कार करण्यात आला. अब्दुलबद्दल दाजीसाहेब गौरवाचे शब्द बोलले. परंतु काही दिवसांनी अब्दुलला तपोवनातून दाजीसाहेबांना काढून घेण्यात आल्याचे कळले आणि तपोवनात जाण्याची अब्दुलची इच्छा नाहीशी झाली. तर मुलांनो, अशा प्रकारे चुडीवाला या पाठाचा सारांश आहे. आता आपण कठीण शब्द पाहूया. तपोवन म्हणजे अमरावती येथील कुष्ठरोग्यांसाठी उभारलेले आश्रम. पर्वणी म्हणजे आनंदमय सोहळा. दर्शन म्हणजे दिसणे. क्रोध म्हणजे राग. किव म्हणजे दया. कचेरी म्हणजे कार्यालय. चैतन्य म्हणजे उत्साह, आनंद. दिव्य म्हणजे परीक्षा. आतुरतेने म्हणजे उत्सुकतेने. उतारू म्हणजे प्रवासी. समाधान म्हणजे सुख. आता या पाठातील वाक्प्रचार लिहून घ्या. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. पर्वणी असणे म्हणजे आनंदमय सोहळा असणे. गलका करणे म्हणजे गोंधळ करणे. हातभार लावणे म्हणजे मदत करणे. डोळे लावून बसणे म्हणजे सतत वाट पाहणे. या पाठावर आधारित एका वाक्यातील प्रश्न उत्तरे आपण लिहून घेऊया. अब्दुल कशाचा व्यवसाय करत असे? उत्तर आहे, अब्दुल बांगड्यांचा व्यवसाय करीत असे. प्रश्न 2, अब्दुलच्या मुलाचे नाव काय होते? अब्दुलच्या मुलाचे नाव अनवर होते. प्रश्न 3, अब्दुलच्या पत्नीचे नाव काय होते? अब्दुलच्या पत्नीचे नाव शन्नू होते. कोणत्या 2 दिवशी अब्दुल तपोवनात बांगड्या भरायला जात असे? उत्तर आहे, संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा या 2 दिवशी अब्दुल तपोवनात बांगड्या भरायला जात असे. प्रश्न 5, कोणाचा धंदा तेजीत चालत होता? उत्तर आहे, रघुभैयाचा धंदा तेजीत चालत होता. प्रश्न 6, अब्दुलला तपोवनातील मुली काय म्हणत असत? अब्दुलला तपोवनातील मुली चुडीवाला म्हणत असत. प्रश्न 7, अब्दुलला चिठ्ठी कोणी वाचून दाखविली? अब्दुलला चिठ्ठी रघुभैयाने वाचून दाखवली. प्रश्न 8, रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, असे अब्दुलची बायको अब्दुलला का म्हणाली? उत्तर आहे, धंद्यावर त्याचा परिणाम होतो म्हणून
रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, असे अब्दुलची बायको अब्दुलला म्हणाली. प्रश्न 9. संक्रांतीच्या दिवस व ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस तपोवनातील स्त्रियांसाठी व मुलींसाठी पर्वणीचा का असे? उत्तर आहे, अब्दुल या दोन दिवशी तपोवनात बांगड्या भरण्यासाठी येत असे, म्हणून संक्रांतीचा दिवस व ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस तपोवनातील स्त्रियांसाठी व मुलींसाठी पर्वणीचा असे. प्रश्न 10. वर्षातले कोणते दोन दिवस तपोवनात आनंदाची असतात? उत्तर आहे, वर्षातले संक्रांतीचा दिवस व ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस असे दोन दिवस आनंदाचे असतात. प्रश्न 2. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. क्रमांक 1. संक्रांतीचा दिवस अब्दुल्ला पर्वणीच्या वाटे या विधानाबद्दलचे तुमचे मत नोंदवा. उत्तर आहे, प्रस्तुत प्रश्न चुळीवाला या पाठातील असून या पाठाच्या लेखिका जयश्री रुईकर या आहेत. संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरण्याचा दिवस तेजीत जात असे, कमाईसुद्धा छान होईल, परंतु अब्दुल न चुकता दरवर्षी संक्रांतीला तपोवनातील स्त्रियांना व मुलींना बांगड्या भरायला जात असे. त्याला ही गोष्ट अत्यंत आवडत असे. त्याला आपल्या बांगड्यांचे कौतुक तर होतेच, परंतु तपोवनातील स्त्रियांचा बांगड्या भरल्यानंतरचा आनंद त्याला बहुमोल वाटे. लहान लहान मुलींच्या गराडा व गलका त्याला आवडत असे. स्त्रियांना तो देवदूतासारखा वाटे. त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने अब्दुलला विलक्षण समाधान वाटते. संक्रांतीचा दिवस त्याच्या आनंदाचा व चैतन्याचा दिवस असे. मुळात अब्दुलला सामाजिक कार्य करण्याची मनापासून तळमळ असल्यामुळे संक्रांतीचा दिवस पर्वणीचा वाटत असे. प्रश्न क्रमांक 2. सत्यता पटवून द्या, अब्दुल एक थोर समाजसेवक. उत्तर आहे, प्रस्तुत प्रश्न चुळीवाला या पाठातील असून या पाठाच्या लेखिका जयश्री रुईकर या आहेत. अब्दुल मिया संक्रांतीच्या दिवशी व ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी न चुकता तपोवनात जात असे. तेथे जाऊन तो तेथील स्त्रिया व मुलींना बांगड्या भरत असे. त्या स्त्रियांच्या व मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्याला आंतरिक समाधान होत असे. यावरून त्याची समाजसेवेची तळमळ लक्षात येते. एरवी या सणाला तपोवनात न जाता गावात बांगड्या विकल्या असत्या तर अब्दुल मियाची खूप कमाई झाली असती, पण असा व्यवहारी व स्वार्थी विचार त्याने कधीच केला नाही. यावरून त्याला मानवसेवा करण्यात आत्यंतिक आनंद होत असे हे स्पष्ट होते. तो स्वभावाने अतिशय साधा, सात्विक व शालीन होता. सत्कारासाठी त्याने समाजसेवेचे व्रत घेतले नव्हते, म्हणून अब्दुल थोर समाजसेवक हे विधान सार्थ आहे. तर मुलांना आपण चुळीवाला या पाठाची पुनरावृत्ती केली, तसेच या पाठावरील स्वाध्याय लेखन केले आहे. तर भेटूया पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये एका नवीन पाठाच्या पुनरावृत्तीसह. धन्यवाद.